स्टीवनसन स्क्रीन ना, आणि याच्यामध्ये हे थर्मामीटर आहेत सगळे, हे जे आहे हे ड्राय बल्ब थर्मामीटर आहे, हे वेट बल्ब थर्मामीटर, हे मिनिमम थर्मामीटर आणि हे मॅक्झिमम थर्मामीटर. ओके, याच्यामध्ये ड्राय बल्ब थर्मामीटर जे आहे ना ते आपल्याला करंट टेम्परेचर म्हणजे आत्ता ॲट प्रेझेंट काय टेम्परेचर आहे ना ते आपल्याला कळतं त्याच्याने. हां, आणि हे वेट बल्ब थर्मामीटर याच्यामध्ये हा जो बल्ब आहे ना त्याला मसलिन चा हे क्लॉक बांधलेलं असतं आणि त्याला जो दोरा असतो ना तो दोरा या बॉटलमध्ये सोडलेला असतो, त्या बॉटलमध्ये पाणी भरलेलं असतं. तर ज्यावेळेस म्हणजे कसं असतं हे याच्यामध्ये बल्ब जो असतो तो कवर केलेला आहे आणि तो पाण्याने ओला होतो ना, त्यामुळे ह्याचं जे टेम्परेचर असतं ते आपल्याला ड्राय बल्बपेक्षा कमी मिळतं. पण हे कधी मिळतं कमी? ज्यावेळेस ह्युमिडिटी 100% नाही आहे, म्हणजे त्यावेळेस काय होत असतं या पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं, पाण्याचं इव्हॅपोरेशन हो झाल्यामुळे याचं टेम्परेचर जे असतं ते आपल्याला कमी मिळत असतं. पण ज्यावेळेस 100% ह्युमिडिटी आहे त्यावेळेस पाण्याचं इव्हॅपोरेशन होत नाही, कारण पूर्ण एअर ही सॅच्युरेटेड झालेली असते ना, त्यामुळे ते पाण्याचं इव्हॅपोरेशन होत नाही आणि आपल्याला वेट बल्ब आणि ड्राय बल्ब याचं दोन्हीचं टेम्परेचर सेम मिळतं. म्हणजे त्यावेळेस काय म्हणणार आपण 100% ह्युमिडिटी आहे. हां, आणि इतर वेळेस आम्ही याचं ड्राय बल्ब आणि वेट बल्ब याचे आमच्याकडे टेबल आहे, हायग्रोमॅटिक टेबल म्हणतात त्याला, त्याच्यावरनं आम्ही वेट बल्बला ड्राय बल्बला वेट बल्बचं कॉन्साइड करून काय ह्युमिडिटी आहे ते आम्हाला त्याच्यावरनं कळतं त्या टेबलवरनं. तर त्याच्यावरनं आम्ही ह्युमिडिटी काढतो आणि वेपर प्रेशर काढतो. आता हे मिनिमम थर्मामीटर, मिनिमम थर्मामीटरमध्ये वापरला जातो इथाईल अल्कोहोल. तर इथाईल अल्कोहोलचं टेम्परेचर म्हणजे हे काय म्हणतात फ्रीझिंग पॉईंट -139°C, म्हणजे -139°C टेम्परेचर झालं तरी तो लिक्विड स्वरूपामध्ये राहत असतो. तर याच्यामध्ये इथे तुम्हाला ब्ल्यू कलरची ही इंडेक्स दिसेल. ज्यावेळेस आता कसं असतं हे आम्ही सकाळी 8:30 सेट करतो, सकाळी 8:30 सेट करायचं ते रिडिंग आपल्याला इथे मिळते. मग त्याच्यानंतर दिवसभरामध्ये टेम्परेचर वाढत जातं, पण नंतर संध्याकाळच्या 5:30 ते परत आम्ही सेट करतो. सेट केल्यानंतर परत संध्याकाळच्या 5:30 नंतर उद्या सकाळच्या 8:30 टेम्परेचर किती कमी झालेलं आहे ते आपल्याला या मिनिमम थर्मामीटरमध्ये कळतं. तर त्याच्यामध्ये हा जो इंडेक्स असतो ना याच्यामधनं जेव्हा टेम्परेचर वाढत जातं तेव्हा इथाईल अल्कोहोल या नळीमधनं पुढे पुढे सरकत जातं. पण ज्यावेळेस टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस इथाईल अल्कोहोल परत या बल्बमध्ये जाणार ना, तर जाताना ते काय करत असतं या इंडेक्सला पुश करतं, खालच्या बाजूला पुश करून करून जिथे टेम्परेचर कमी कमी होत जातं तसं तसं तो झाल्यानंतर परत टेम्परेचर वाढत जातं तेव्हा तो अल्कोहोल त्या इंडेक्सवरून पुढे जातो, इंडेक्स आहे तिथेच राहतो. मग त्यावेळेस आपल्याला ते बघितलं इंडेक्स कुठे आहे तर ते तेवढं मिनिमम टेम्परेचर. आता मिनिमम टेम्परेचर आम्ही सकाळी 8:30 नोट करतो, पण त्यापेक्षा आधी ते मिळालेलं असतं. आलं का लक्षात? तर हे मिनिमम थर्मामीटर म्हणजे असं काय आम्ही पूर्ण दिवसभर तिथे लक्ष देऊन राहत नाही, तर त्याच्यासाठी हे थर्मामीटर बनवलेलं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन तसं केलेलं आहे. आता हे मॅक्झिमम थर्मामीटर, मॅक्झिमम थर्मामीटरमध्ये पारा वापरला जातो, मर्क्युरी वापरला जातो. तर मर्क्युरीचं पण गोठणबिंदू आहे -39. हां, म्हणजे -39 आपल्याला त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी झालं तरी आपल्याला रिडिंग मिळू शकतं. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक बारीक ट्यूब आहे ज्याच्यामधनं तो मर्क्युरी उष्णतेने प्रसरण पावतो तर पुढे पुढे सरकत जातो आणि जेव्हा उष्णता कमी होते. तुम्हाला सांगितलं ड्राय बल्ब थर्मामीटर आणि वेट बल्ब थर्मामीटरवरनं आम्हाला ह्युमिडिटी कळते. तर हे जे आहे हे ॲटोमॅटिक रेकॉर्डिंग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिडिटी कळली जाते. आता ह्याच्या याला हेअर हायग्रोग्राफ म्हणतात. कारण ग्राफ का बरं? कारण त्याच्यामध्ये आपण हा जो चार्ट लावलेला आहे तो ग्राफिकली आपल्याला रिप्रेझेंट करतो ह्युमिडिटीचं. तर याला हेअर हायग्रोग्राफ म्हणतात. हेअर हायग्रोग्राफ याच्यासाठी की याचा जो सेन्स काय म्हणतात सेन्सिबल एलिमेंट जो आहे तो हेअर आहे. ह्या इथे तुम्हाला हे दोरीसारखं दिसत आहे ना, ते हेअर्स असतात, ह्युमन हेअर्स. हां, हेअर्स जे असतात ते ह्युमिडिटीला खूप सेन्सिटिव्ह असतात. जशी ह्युमिडिटी वाढते तशी हेअर्सची लेंथ वाढत असते, ह्युमिडिटी कमी होते तशी त्या हेअर्सची लेंथ कमी होत असते. मग त्या हेअर्सला हा पेन असा जोडलेला आहे
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे त्या केसांमध्ये जे आकुंचन प्रसरण पावतं त्या ह्याच्यानुसार या पेनने या चार्टवरती आपल्याला नोटिंग झालेलं दिसतं. हे पण सकाळी 8:30 बदलतो आम्ही, तर नेक्स्ट डेच्या 8:30 असं 24 तास तो चालू राहतो. तरी आपल्याला याच्याने ॲटोमॅटिक ह्युमिडिटी प्रत्येक तासाला प्रत्येक 15 मिनिटांना काय ह्युमिडिटी होती ती आपल्याला याच्यावरनं कळते. तो हेअर हायड्रोग्राफ आहे, हा थर्मोग्राफ. हां, याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचरचं रेकॉर्डिंग मिळतं. आता याच्यामध्ये ही बायमेटॅलिक स्प्रिंग आहे, इथे दिसतं आहे ना तुम्हाला स्प्रिंगसारखी, ही बायमेटॅलिक स्ट्रीपची स्प्रिंग आहे. ही स्प्रिंग एका बाजूला इथे फिक्स केलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हा पेन जोडलेला आहे. जसं उष्णतेने त्या स्प्रिंगचं आकुंचन प्रसरण पावतं त्याप्रमाणे ती गुंडाळली जाते आणि उलगडली जाते आणि त्यानुसार हा पेन जो आहे तो त्याप्रमाणे याच्यावरती मोमेंट करतो आणि आपल्याला पूर्ण 24 तासाच्या रीडिंग्स मिळतात. हे पण सकाळी 8:30 ऑब्झर्वेशनच्या वेळेस बदललं जातं पूर्ण दिवसभरसाठी, म्हणजे नेक्स्ट डेच्या 8:30 ते चालू राहतं. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल बघा टेम्परेचरमध्ये चढ उतार झालेला आहे ना. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये रीडिंग मिळतं टेम्परेचरचं.